मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन पटकन बेडवर जातो आणि म्हणतो की आजकाल खूप गरम व्हायला लागलंय, मी पटकन ए सी हाय करतो, असं म्हणून तो रिमोट घेऊन ए सी हाय करत असतो आणि गडबडूनच म्हणतो आता मला जरा बरं वाटेल, आता जरा हवा पण लागेल कारण खूप गरम होत होतं ना. तेव्हा प्रिया आता हसते आणि बेडवर जाऊन बसते. त्यावेळी आता अर्जुन अजूनही गोंधळलेला असतो. त्यावेळी प्रिया त्याला म्हणते, अर्जुन त्या दिवशी अलिबागमध्ये आपल्या गप्पा अपूर्णच राहिल्या, बरोबर ना, टेलिपथी? तेव्हा अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे. ती पुन्हा विचारते आपण आत्ता गप्पा मारायच्या का? तेव्हा तो म्हणतो हो का नाही, असं म्हणून तो पुढे जाऊन खुर्चीवर बसतो तर प्रिया बेडवर बसलेली असते. पुढे आता प्रिया म्हणते, सायलीने आपल्याला कितीही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरीही शेवटी आपल्याला एकांत मिळालाच ना. अर्जुन आता नाईलाजाने हसतो आणि आपलं तोंड दुसरीकडे करतो व डोक्याला हात लावतो. मग आता पुढे प्रिया म्हणते, हा संकेत असेल ना अर्जुन? तेव्हा अर्जुन म्हणतो हो असेल, पण कसला संकेत? हा प्रिया आता जागेवरून उठत अर्जुनला म्हणते की मी या घरी येणार आहे ना, हा संकेत. पुढे आता अर्जुन लगेच विषय टाळतो आणि प्रतिमा आत्या झोपली असेल का असं विचारू लागतो. मग आता प्रिया अगदी त्याच्या जवळ येते आणि खुर्चीला पकडत म्हणते, तुला कशाला पाहायचं आहे? अरे तुझी बायको चिकटून झोपली आहे ना माझ्या आईला तिथे. त्यानंतर ती त्याचा हात हातात घेते आणि त्याच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणते की अर्जुन मी किती दुर्दैवी आहे बघ ना, कारण माझी आई इतक्या वर्षांनी आपल्या घरी आली आहे पण मी तिच्या जवळसुद्धा जाऊ शकत नाही, असं म्हणून रडण्याचं नाटक करते. तर अर्जुन तिच्या डोक्याखाली असणारा त्याचा हात काढण्याचा प्रयत्न करतो. पुढे आता प्रिया म्हणते, माझं दुःख तूच समजून घेऊ शकतो, माझी आई मला ओळखेल का रे अर्जुन? कधी एकदा मी माझ्या आईच्या कुशीत शिरते ना असं झालंय मला, पण आता मी तिच्यासाठी परकी आहे ना. माझ्या आईला काहीच आठवत नसेल का रे, म्हणजे आमच्या ॲक्सिडेंटबद्दल वगैरे? तेव्हा अर्जुन म्हणतो की सध्या तर स्टेटस असंच आहे, प्रतिमा त्याला काही आठवत नाही. पुढे ती म्हणू लागते की अरे मला नुसतं एकटं पडल्यासारखं झालं आहे कारण मलाच माझ्या वेदना माहीत. तेव्हा अर्जुन मात्र डोक्यालाच हात लावतो कारण प्रिया काहीही झालं तरी त्याचा हात सोडतच नसते. इकडे आता सायली झोपलेली असते परंतु तिला तहान लागते म्हणून ती उठते. शेजारी पाहते तर पाणी नसतं म्हणून ती रूमच्या बाहेर येते आणि पाहते तर अर्जुनच्या रूमची लाईट्स अजूनही ऑन असते. म्हणून ती आता लगेच तो पाण्याचा जग तेथे ठेवते आणि म्हणते बापरे हे अजून झोपले नाहीत की काय, असं म्हणून ती लगेच आता अर्जुनच्या रूमकडे जायला निघते. दुसरीकडे प्रियाचं आपलं गाऱ्हाणं सुरूच असतं. इकडे आता काहीही करून अर्जुनला प्रियापासून सुटकं हवीच असते. तेव्हा अचानक त्याला आता जिन्यावरून कुणीतरी येत आहे असा भास होतो म्हणून तो म्हणतो तन्वी एक मिनिट हा. तेव्हा तो लगेच दरवाजा उघडून समोर पाहतो तर सायली इकडे रूमकडेच येत असते. तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो अगं मिसेस सायली आली आहे, असं म्हणून तो सायलीकडे पाहतच राहतो. तेव्हा त्याला अलिबागचं सगळं काही आठवतं, म्हणजे एक फोन अर्जुनचा लागला नाही तर सायली अलिबागपर्यंत पोहोचली होती आणि तिथे खूप मोठा तमाशा झाला, हे सगळं काही त्याला आठवत असतं आणि तो प्रचंड घाबरतो. मग आता तो म्हणतो आत्ता ह्या रात्रीच्या वेळी जर तन्वीला हिने रूममध्ये पाहिलं ना तर काही खरं नाही, आरडाओरडा तर होणारच आणि सायली मला खूप बोलणार कारण तन्वी माझ्या आसपास फिरकलेली सुद्धा सायलीला आवडत नाही आहे, असं म्हणून त्याची पार कोंडेच होते. सायली आता जशी जशी रूमच्या जवळ येऊ लागते तसे तशी अर्जुनच्या हृदयाचे ठोके वाढू लागतात. तेव्हा तो पटकन आतमध्ये येतो आणि प्रियाला म्हणतो उठ अगं तन्वी इथे सायली येते. मग आता ती म्हणते येऊ देत ना, मी काय घाबरते का तिला? तेव्हा तो म्हणतो अगं तुला माहिती आहे ना सायली किती आरडाओरडा करेल उगीच, घरामध्ये ऑलरेडी एवढे टेन्शन सुरू आहेत ना, तू तरी समजून घे गं मला, ती सायली घेत नाही, असं म्हणून तो पटकन बाथरूममध्ये तिला लपायला सांगतो आणि तेवढ्यातच सायली मग दार उघडते. तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली हॉट अ प्लेझंट सरप्राईज, काय म्हणताय? मग आता अर्जुनचं हे वेगळंच रूप जरा सायलीला पाहायला मिळतं. मग आता ती आश्चर्यानेच विचारते असे काय उभे राहिलात आणि असं का बोलताय? अर्जुन आता खोटं सांगतो की मी पेन शोधत होतो, मला काम करायचं आहे ना थोडं म्हणून. सायली म्हणते मग बाथरूममध्ये? त्यावेळी अर्जुन म्हणतो नाही बाथरूमवरून आलो मी आत्ता आणि मग पेन शोधतोय. सायली आता बेडजवळ जाते आणि इकडे तिकडे पाहत असते. अर्जुनला आता भीती वाटू लागते, जर मिसेस सायलींनी आमच्या या प्लॅनचा टॉपिक काढला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल.
त्यानंतर सायली आता इकडे तिकडे पाहते आणि विचारते, काय हो तुम्ही पेनाने कशावर लिहिणार होता, मोबाईलवर का? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही पेपरवर लिहिणार होतो, पेपर घ्यायचा आहे मला अजून. मग आता सायली म्हणते, नक्की तुम्ही कामच करत होतात ना? त्यावेळी आता प्रिया हे सगळं बोलणं ऐकते आणि म्हणते की बापरे, ही बायको आहे की डिटेक्टिव? उगीच नाही अर्जुनीला कंटाळला, कारण सायली अर्जुनला खूप प्रश्न विचारत असते. त्याचवेळी आता अर्जुन म्हणतो की हो मी कामच करत होतो मिसेस सायली, तुम्ही एवढं काय विचारताय? मग आता सायली म्हणते, मला असं वाटते काहीतरी गडबड आहे. मग प्रिया पटकन बाथरूमचं दार लावून घेते आणि मनातल्या मनात विचार करते, बापरे ही तर खरंच डिटेक्टिव्ह आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय प्रॉब्लेम असणार आहे इथे? असं म्हणून मनातल्या मनात विचार करू लागतो की जर प्रिया इथे आहे हे जर सायलीला समजलं तर आता खूप मोठा तमाशा होणार या विचाराने. म्हणून तो झोप येण्याचं नाटक करतो आणि म्हणतो की हे पहा खूप जांभई येत आहेत, मला आता झोपायचं आहे, काम ना मी नंतर करेन. तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते आणि रूमच्या बाहेर जाते. अर्जुनच्या जीवात जीव येतो, त्याचवेळी सायली पुन्हा मागे येते. अर्जुन आता घाबरतो. सायली म्हणते, माझी पाठ तुमच्याकडे झाल्यानंतर तुम्ही पुन्हा कामाला सुरुवात करू नका हां. तेव्हा अर्जुन नाही असं म्हणतो आणि दार लावून घेतो. सायली आता तिथून ऑलरेडी गेलेली असते. मग आता प्रिया लगेच तेथे येते आणि अर्जुनला म्हणते, अर्जुन. तेव्हा अर्जुन आता खूप घाबरतो आणि विचारतो, तू? तेव्हा आता अर्जुन म्हणतो, तू बाहेर जा. तेव्हा ती विचारते, का? मग आता तो म्हणतो, मिसेस सायली तुला माहिती आहे ना, त्यांना ऑलरेडी डाऊट आला आहे आणि त्या कशा बोलत होत्या मला. तेव्हा आता प्रिया म्हणते, तरीही. अर्जुन म्हणतो, प्लीज सायलीने जर तुला आणि मला असं एकत्र पाहिलं आणि आरडाओरडा केला, घरातील सर्वजण इकडे आले, तर मग उगीच आपलं रिलेशन पुढे जाणार नाही, तुला समजतं ना तन्वी? मग आता ती म्हणते, अर्जुन तू आपल्या रिलेशनसाठी काहीही करायला तयार आहे ना? मग आता तो म्हणतो, हो मी काहीही करायला तयार आहे, बाय. असं म्हणून तो तन्वीला आता तिथून घालून देण्याचा प्रयत्न करतो आणि अगोदर पाहतो कुणी आहे की नाही. मग आता ती बाय असं म्हणते आणि स्वीट ड्रीम अर्जुन. तेव्हा अर्जुन देखील तिला तसाच प्रतिसाद देतो. तर आता प्रिया ही त्याच्याकडे पाहतच, अगदी एकटक पाहतच तेथून जाते. मग आता अर्जुन पटकन दार बंद करून घेतो आणि म्हणतो, मिसेस सायली या रूममध्ये 2 मिनिट आल्या, माझा हार्ट तर बाहेर येऊन उड्या मारायला लागले, किती डिटेक्टिव्ह गिरी असते त्यांची. आता त्यांच्याबरोबर खोटं बोललो म्हणून रात्रभर मला झोपसुद्धा येणार नाही. तर दुसऱ्या दिवशी आता घरातील सर्वजण डायनिंग टेबलजवळ आलेले असतात आणि मग पूर्ण आजी विचारतात, काय ग प्रतिमा उठली ना, तू तिला चहा दिलास ना? मग आता सायली म्हणते, हो. तेव्हा आता तिला रात्री झोप आली का असंही पूर्ण आजी विचारतात. मग आता सायली म्हणते, हो अगोदर त्यांना अस्वस्थ वाटत होतं, नंतर त्यांना झोप मग आली, छान झोप आली त्यांना, रात्रभर अगदी व्यवस्थित झोपल्या. त्यावेळी पूर्ण आजी हसतात आणि म्हणतात की मला माहीत आहे ना तू अंगाई गायली आणि म्हणून प्रतिमाला छान झोप आली. अगं मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये ना असं दृश्य दिसायला हवं, म्हणजे जगात दुःख उरणारच नाही. तेवढ्यातच रविराज देखील तेथे आलेला असतो. हा पुढे पूर्णाजी सायलीचं खूप कौतुक करत असतात आणि म्हणतात की तू प्रतिमाचं एवढं सगळं काही करते ना सायली, अगं तिची मुलगीसुद्धा एवढं करणार नाही. मग आता प्रियाचा राग अनावर होतो. ती मनातल्या मनात विचार करते, ही सायलीसुद्धा मला अंगाई गाऊन अशीच कायमची झोपवणार आहे, कारण ती माझी आई आहे आणि सर्व क्रेडिट इलाज मिळतंय. त्यानंतर अश्विन रविराजला विचारतो, काका तू कुठे गेला होतास? तेव्हा रविराज म्हणतो, माझे आणि प्रतिमाचे काही जुने फोटो आहेत ना, मी ते मागवून घेतले होते. म्हटलं की प्रतिमाला ते दाखवल्यानंतर जरा आमचा भूतकाळ तरी आठवेल तिला. तेव्हा आता ही आयडिया तर चांगली आहे असं आता पूर्णाजी म्हणतात. मग आता रविराज म्हणतो, मी तिला दाखवू का ते फोटोज? तेव्हा सायलीला आता सर्वजण विचारू लागतात, असं करायचं का आपण? मग आता सायली म्हणते, आपण असं करण्या अगोदर त्यांच्या मनावर काही ताण यायला नको, उगीच आपण थोडी वाट पाहूयात का? मग आता कल्पना म्हणते, आपण असं जर नाही काही केलं मग प्रतिमाला आठवणार तरी कसं, नक्की तिच्या आयुष्यात कोण होतं आणि तिचा भूतकाळ काय आहे? तेव्हा रविराज म्हणतो, हो मलाही आता ते फोटो प्रतिमाला दाखवायचेच आहेत. सायली मी तुला प्रॉमिस करतो, मी प्रतिमाला कोणताही त्रास होऊ देणार नाही. तेव्हा सायली हो असं म्हणते. तिला रविराजच्या मनातील भावना समजतात. मग आता ती म्हणते, जा तुम्ही. तेव्हा आता रविराज लगेच ते फोटोज घेऊन प्रतिमाकडे जायला निघतो. दुसरीकडे अर्जुनचे हातपाय पार थरथर कापत असतात. तेव्हा तो म्हणतो, मी मिसेस सायलींबरोबर खरंच खूप खोटं बोललो आहे, कारण या रूमवर फक्त त्यांचा हक्क
हक्का आहे आणि मी तन्वीला इथे लपवलं होतं, त्यांच्याबरोबर मी खोटं बोललो, असं म्हणून त्याला आठवत असतं की कशाप्रकारे तो खोटं बोललाय. अर्जुन आता मनातल्या मनात विचार करतो, काहीही करून मी मिसेस सायलींना सांगणार आहे की इथे तन्वी आली होती. इकडे रविराज हा आता रूममध्ये जातो आणि तेथे गेल्यानंतर प्रतिमाला म्हणतो, प्रतिमा हे बघ आपले फोटोज. तेव्हा आता प्रतिमा प्रचंड घाबरते. रविराज आता तिच्याजवळ बसलेला असतो आणि तिला ते फोटो दाखवण्याचा खूप प्रयत्न करतो. मग आता तो म्हणतो, हे बघ आपल्या पहिल्या वास्तुशांतीचे फोटोज, बघ ना तू आणि मी पूजेला बसलो होतो. त्यानंतर आता तो प्रतिमतीचा स्वतःचा एकटीचा फोटो दाखवतो. त्यावेळी प्रतिमा अजूनच घाबरते, तिला काय करावं सुचत नाही. ती इकडे तिकडे धावते. तेव्हा रविराज देखील तिच्या पाठीमागे जातो आणि म्हणतो, अगं प्रतिमा ऐक ना, मी तुला काहीही करत नाही आहे. तर तेथे असणाऱ्या काही वस्तू या प्रतिमाच्या धक्क्यामुळे खाली पडतात. तर दुसरीकडे घरातील सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा आता त्या सर्वांना भीती वाटू लागते की नक्की काय झालं. तेव्हा रविराज तिच्या पाठीमागे धावत असतो, अगं प्रतिमा बघ ना एकदा तरी, जेणेकरून तुला आपला भूतकाळ आठवेल. अगं मी तुझा नवरा आहे, आपली तन्वी आहे ही. तरीही प्रतिमा आता ऐकायला तयार नसते कारण ती प्रचंड घाबरलेली असते. दुसरीकडे पूर्णाजी म्हणतात, अरे काय झालं ते अगोदर पहा ना, तिकडे काहीतरी पडलंय रूममध्ये. आता सर्वजण जायला निघतात खरं, परंतु आता प्रतिमा तितक्यातच धावत बाहेर येते आणि सायलीला घट्ट मिठी मारते. त्यावेळी आता अर्जुन देखील तेथे येतो आणि विचारतो, सिनियर काय झालं. घरातील सर्वजण खूपच घाबरलेले असतात कारण प्रतिमाने सायलीला घट्ट पकडलेलं असतं. आता अर्जुन म्हणतो, अरे सिनियर काय झालं सांग तरी. मग आता रविराज म्हणतो, अरे मी तिला आमचे जुने काही फोटो दाखवायला गेलो होतो पण ती मला खूप घाबरली अरे. त्यावेळी घरातील सर्वांना खूप टेन्शन येतं. तेव्हा ती आमचा भूतकाळ विसरली आहे, म्हणजे तिला ती कोण आहे ना तेच कळत नाही आहे, असं आता रविराज म्हणतो. तेव्हा आता प्रियाला ते ऐकून जरा बरंच वाटतं कारण तिचे पुढचे प्लॅन सक्सेस होणार असतात. सायली इकडे प्रतिमाला पाणी देते पण ती पाणी पित नाही. मग आता ती विचारते काय झालं. त्यावेळी प्रतिमा लगेच तिच्या फोटोकडे हात करते आणि म्हणते, मी नाही ओळखत त्यांना कोण आहे ते, असं ती इशाऱ्यानेच सांगते. त्यावेळी सर्वांना आता धक्का बसतो. सायली रविराजकडे पाहत नकारार्थी मान हलवते. मग आता अश्विन म्हणतो, प्रतिमा आता तिचा पास्टच विसरली आहे. त्यावेळी घरातील सर्वांना खूपच टेन्शन येतं. तेव्हा पूर्णाजींना आता खूपच टेन्शन येतं, काय करावं त्यांना समजतच नाही, त्यांच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली आता प्रतिमाला खूप छान असं तयार करते आणि साडी नेसून आता घरातील सर्वांसमोर आणते. तेव्हा प्रतिमा अगदी पहिल्यासारखीच दिसत असते. तेव्हा घरातील सर्वांना खूप आनंद होतो की प्रतिमा अगदी पहिल्यासारखी दिसतीये. तर प्रतिमा आपला चेहरा लपवत असते, ते आलेली असते. तेव्हा खूप छान दिसतीये माझी प्रतिमा, असं म्हणून पूर्णाजी यापुढे येतात आणि सायलीला म्हणतात, काजळाचा टिक्का लाव कारण माझ्या लेकीला कुणाची दृष्ट लागायला नको. मग आता त्यांना खूप आनंद झालेला असतो. घरातील सर्वजण खूप आनंदाने आता प्रतिमाकडे पाहत असतात. तेव्हा सायली लगेच काजळाचा काळा टिक्का इकडे प्रतिमाला लावते आणि म्हणते, नाही लागणार कुणाची दृष्ट आपल्या प्रतिमा आत्यांना. त्यावेळी प्रतिमा देखील सगळ्यांकडे पाहून जरा खुशच असते. काही वेळानंतर नागराज हा घरी येत रविराजला म्हणतो, आपल्या प्रतिमा वहिनीचे सर्व दागिने सापडले आहेत. आता हे ऐकताच सर्वांना धक्का बसतो. रविराज लगेच ते दागिने स्वतःजवळ घेत पाहत असतो. रविराज विचारतो, हे दागिने तुला कुठे सापडले. मग आता तो म्हणतो की सुमनने ते दागिने पॉलिशसाठी दिले होते. तेव्हा सुमन खूप घाबरते, तोंडातून ती एकही शब्द काढत नाही. पण आता नागराज सारखा सारखा तिला म्हणतो, अगं तूच दिले होते ना पॉलिशला. तर आता सुमन पार रडकुंडीला येते. अर्जुन बरोबर ओळखतो काहीतरी गडबड आहे. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.